मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत एकूण एकुन, एकोणीस हजार चारशे साठ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो वीस दिवसांची मुदत देण्यात आली होती पंचवीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार होते आता ही मुदत संपलेली आहे आणि या एकोणीस हजार चारशे साठ जागांसाठी मित्रांनो एकूण साडे चौदा लाख इतके अर्ज आलेले आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत बरेच विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत त्याविषयी माहिती सांगा मी या जिल्ह्यामध्ये अर्ज केला आहे मी त्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे तर त्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत त्याविषयी माहिती सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे एक्क्याण्णव रिक्त जागेसाठी एकवीस हजार सातशे बेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी बावीस अर्ज आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बघा या ठिकाणी एकूण तीनशे चौतीस रिक्त जागेसाठी सोळा हजार दोनशे सत्याऐंशी इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी पन्नास अर्ज आलेले आहेत त्यानंतर पुणे जिल्हा बघा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा होत्या त्या ठिकाणी एकूण हजार जागेसाठी चौऱ्याहत्तर हजार पाचशे सात इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी पंच्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्यानंतर सातारा जिल्हा तर या ठिकाणी एकूण नऊशे बहात्तर रिक्त जागेसाठी चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्याहत्तर इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्यानंतर सांगली जिल्हा तर, तर या ठिकाणी एकूण सातशे चौपन्न रिक्त जागेसाठी चौतीस हजार सातशे त्रेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्हा तर सातशे अठ्ठावीस रिक्त जागेसाठी या ठिकाणी छत्तीस हजार इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी पन्नास इतके अर्ज आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा या ठिकाणी एकूण सहाशे चौऱ्याहत्तर रिक्त जागेसाठी चाळीस हजार इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी साठ अर्ज आलेले आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्हा तर या ठिकाणी एकूण नऊशे सदोतीस रिक्त जागेसाठी चौवेचाळीस हजार सातशे सव्वीस इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी अठ्ठेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत त्यानंतर जळगाव जिल्हा तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण सहाशे सव्वीस रिक्त जागेसाठी चौतीस हजार दोनशे इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी पंचावन्न अर्ज आलेले आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण चारशे बत्तीस रिक्त जागेसाठी अठरा हजार इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी बेचाळीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर लातूर जिल्हा तर या ठिकाणी एकूण चारशे शहात्तर रिक्त जागेसाठी सतरा हजार सातशे बेचाळीस इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी अठ्ठोतीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर अमरावती जिल्हा बघा या ठिकाणी एकूण सहाशे त्रेपन्न रिक्त जागेसाठी एकोणतीस हजार सत्तावन्न इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी पंचेचाळीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर अकोला जिल्हा तर या ठिकाणी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी रिक्त जागेसाठी सोळा हजार एक्क्याहत्तर इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी सत्तावन्न अर्ज आलेले आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्हा बघा तर या ठिकाणी एकूण आठशे पंच्याहत्तर इतक्या जागेसाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बावन्न इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी एका जागेसाठी शंभर अर्ज आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर नागपूर जिल्हा बघा तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे सत्तावन्न रिक्त जागेसाठी वीस हजार अर्ज आलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी एका जागेसाठी पस्तीस अर्ज आलेले आहेत त्यानंतर भंडारा जिल्हा तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे वीस रिक्त जागेसाठी चोवीस हजार सहाशे एकोणतीस अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे एकोणवीस रिक्त जागेसाठी पंचवीस हजार तीनशे अडुसष्ट अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी पन्नास अर्ज आलेले आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्हा तर या ठिकाणी एकूण पाचशे एक्क्याऐंशी रिक्त जागेसाठी पाच हजार आठशे एकोणऐंशी इतके अर्ज आलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी या ठिकाणी दहा अर्ज आलेले आहेत आता जे बाकीचे उरलेले जिल्हे आहेत मित्रांनो त्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पदानुसार म्हणजे ग्रामसेवक पदाकरिता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आरोग्यसेवक पदाकरता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर असे पदानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर त्याच्यासुद्धा व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर लवकरच पोस्ट केला जाईल त्यामुळेच तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बिलायकोन देखील प्रेस करून ठेवा म्हणजेच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद